कोट्यवधी रुपयांच्या कर्ना बँक घोटाळा प्रकरणी बँकेचे चेअरमॅन आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं ना पुन्हा एकदा फेटाळला आहे त्यामुळे त्यांचा तळोजा जेलमधील मुक्काम एकवीस ऑक्टोबर पर्यंत वाढला आहे विवेक पाटलांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार होती पण ईडीतर्फे ॲडव्होकेट गोन्साल्विस यांनी विवेक पाटील यांची कोठडी वाढविण्याची विनंती न्यायालयाला केली न्यायालयाने सुनावणीला स्थगिती देत पाटील यांची कोठडी आणखी सहा दिवसांनी वाढवली आहे